उद्धव गाडेकर। सर्वसामान्य दिसणारा हा माणूस आपल्या एका निर्णयानं आज अवघ्या बुलढाण्यात चर्चेचा विषय झालाय। गाडेकर याचा हेअर कटिंग सलूनचा व्यवसाय आहे। पंचक्रोशीतील गावात मुलगी जन्माला आली तर जन्मदात्या मुलीच्या वडिलांची 6 महिने मोफत दाढी कटिंग करून देण्याचा संकल्प त्यानं केलाय। सोबतच बाळाच्या जावळाची कटिंग देखील मोफत करून देण्याचा निर्णय त्यानं घेतलाय। तशा आशयाचे बोर्डही त्यानं दुकानात लावलेत। ज्यांना कोणाला 20/11/2016 पासून मुलीचा जन्म झाला त्या वडिलांची कटिंग व दाढी आणि मुलीचे जावळाचा कार्यक्रम मी फ्रीमध्ये करण्याची संकल्पना केली आहे। केळवं, शिरपूर, किनोळा, गिरोला, वाडी जवळपासचे कोणते खेड्यातले माझ्याकडे आले त्याची करून द्यायला मी तयार आहे। मुलींचा घटता जन्मदर हा सर्वांसाठी चिंतेचा विषय बनलाय। बुलढाणा जिल्ह्यातही मुलींचं प्रमाण कमी आहे। जिल्ह्यात मुलींचं प्रमाण वाढावं यासाठी प्रशासनाच्या वतीनं नाना उपक्रम राबवण्यात येत आहेत। या सामाजिक उपक्रमात सहभागी होत उद्धव गाडेकरनं आपला खारीचा वाटा उचललाय। जिजाऊचं आपलं मायर गाव शिंदखेड राजा असून तरी पण मुलीची संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये कमी आहे याची पण मला खंत वाटते। मुलींची संख्या वाढावी यासाठी काहीतरी सामाजिक उपक्रम करावा याची मला सल्ला मिळाली। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपले गोपनेसर खान सर, आमच्या गावातले नंदोप्पा बोरबळे, तसेच गाडेकर सर यांनी मला थोडं प्रोत्साहित केलं आणि मी याला कामाला सुरुवात लागलो। ज्यांना मुली होतील अशांचं मी एक 6 महिने ह्यांची दाढी आणि कटिंग ते मोफत करून देणार आहेत ही अतिशय कौतुकाची बाब आहे। असंच लोकसहभाग झाल्याशिवाय यामध्ये म्हणजे जनजागृती होणार नाही। त्याच्या या कार्याची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनानं प्रशस्तीपत्रक देऊन त्याचा गौरव देखील केलाय। उद्धवच्या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत असून गावातील मित्र परिवार आणि ग्रामस्थ त्याचं कौतुक करतायत। बेटी कमी जन्मदर आहे या चिंतेचा विषय आहे, यामध्ये समाजाने सुद्धा सहभागी व्हावे या दृष्टीने उद्धव ज्ञानेश्वर गाडेकर यांनी यामध्ये सहभाग घेतला तो कौतुकास्पद आहे। इतरांनी सुद्धा समाजाने प्रेरणा घेऊन या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे। मुली जन्म घेतील त्या मुलीच्या वडिलाचं दाढी आणि कटिंग या ठिकाणी ते 6 महिन्याकरता आणि मुलीचं जावळं या ठिकाणी 6 महिन्याकरता ते फ्री करून देणार आहेत। आम्ही केळवद गाव वासियांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी खरोखर अभिनंदन करतो आणि आभार मानतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।